प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राज्यातील काही भागात पूर्व मौसमी पावसाची शक्यता, कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 31 मे पर्यंत अवकाळी पावसाचा अलर्ट। भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटली, हतनूर धरणातून नदीपात्रात 31,000 क्युसेकनं पाण्याचं आवर्तन। नागपूरच्या कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला गडकरींसह अनेक नेत्यांचा विरोध, आज प्रकल्पाच्या मुद्द्यावर जनसुनावणीचं आयोजन। कांदा पिकाने शेतकऱ्याला रडवलं, मातीमोल दर मिळत असल्यानं बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून दिला कांदा। नाशिकमधल्या वणी इथल्या सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता, मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली माहिती। विविध कामांसाठी नांदगाव रेल्वे स्थानकात मेगा ब्लॉक, नाशिक रोड मार्गे जाणाऱ्या 8 रेल्वे रद्द, तर 5 गाड्यांचे मार्ग बदलले। तुळजापूर मार्गावर पसरले धुराचे लोट, पुण्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटीच्या बसमुळे प्रदूषण। आता ठाणे आणि नवी मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी बेस्ट, अवघ्या 15 रुपयात बेस्टच्या प्रीमियम बसमध्ये करता येणार प्रवास। पुण्यातल्या गोल मार्केट इथल्या गोदामाला भीषण आग, कागद असल्यानं आणखी भडकली आग, सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबई लोकलचे प्रवासी स्मार्टच, 31% प्रवाशांची यूटीएस आणि एटीव्हीएमला पसंती। एकाहत्तर तिकीट दलालांवर पश्चिम रेल्वेची कारवाई, तब्बल 26 लाखांची तिकीटं केली जप्त। मुंबईत काम करणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा, कामावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 5 लाख रुपये। बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार, जुलै ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा। भुसावळमध्ये उष्णतेची लाट, तापमानाचा पारा पोहोचला 42.2 अंश सेल्सिअसवर, आठवडे बाजारातही सामसूम। हापूस हंगाम अंतिम टप्प्यात, हापूसच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण, सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येणार। मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं केंद्रीय मंत्री आज देशभरात साधणार माध्यमांशी संवाद, मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद। आज आसामला मिळणार पहिली वंदे भारत एक्सप्रेस, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी अंतर फक्त 5.5 तासात पार होणार। आणि आयपीएलची चेन्नई विरुद्ध गुजरात फायनल पावसामुळे करावी लागली रद्द, आज खेळवला जाणार सामना।